नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण हरभरा पिकातील घाटेआळी व्यवस्थापनाच्या काय उपाययोजना असतात त्या कशा कराव्यात मित्रांनो सुरुवातीला तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका कर जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील हरभरा पिकामध्ये खडी पडते त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्यानंतर एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं त्याच्यानंतर तुमचं रासायनिक व्यवस्थापन कसं करायचं आणि शेवटी आपण कीटकनाशक फवारणी करताना काय दक्षता घ्यावी याबद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला जर विचार केला तर हरभरा पीक जेव्हा फुलोऱ्यात असतं ना त्यावेळेसच अळीचा पतंग त्या फुलोऱ्या अवस्थेत किंवा कोवळ्या लुसूषित पाण्यांवर एक खसखशीच्या दाण्यासारखी एकसारखी एक अंडी घालतो त्याला आपण खडी बोलतो किंवा खडी पडणे बोलतो आमच्याकडे खडी पडणे बोलतो तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की सांगा तर ही अशी खडी पडलेली असते की जो पतंग खसखशीच्या दाण्यासारखी अंडी घालतो त्याच्यानंतर मित्रांनो दोन ते तीन दिवसामध्ये त्याच्यातून छोट्या छोट्या आळ्या हा घाट्याआळीच्या आळ्या बाहेर पडायला लागतात आणि ह्या आळ्या कोवळ्या आणि लुसलुशीत पानांवर त्यांच्या उपजीवक्या करतात किंवा हरित द्रव्ये त्याच्यामधलं खाऊन घेतात आणि कालांतराने ती पानं पिवळी पडायला लागतात त्याच्यानंतर त्या आळ्या काही दिवसांनी मोठ्या झाल्या की डायरेक्टली त्या आपल्या घाट्यांवर अटॅक करतात मित्रांनो घाट्यांना छिद्र पाडून ते आतमध्ये जातात आणि आपल्या दाण्यांना ते पोखरून पोखरून सर्व दाणे खाऊन टाकतात तर मित्रांनो ही एक घाट घाटे आळी तिच्या पूर्ण आयुष्यात किंवा पूर्ण तिच्या कालावधीमध्ये तीस ते चाळीस घाट्यांचं नुकसान करत असते तर हीला वेळीच रोखण्यासाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजे तिच्यावर काय रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली पाहिजे त्याबद्दल आपण बघणारच आहोत तर मित्रांनो आपण काय करायचं जेव्हा आपण शेतामध्ये किंवा आपल्या पिकामध्ये आपण फ्या फेरफटका मारायला गेला तर आपल्या पिकाचं निरीक्षण करायचं ही घाटेआळी ओळखायची असेल तर त्याचं निरीक्षण आपल्याला करावं लागेल की तुम्हाला जवळ एक चौरस मीटरमध्ये जर एक ते दोन घाटे आ आळ्या आपल्याला ले आढळल्यास तर समजून जायचं की आपल्या आप हरभरा पिकावर घाटेआळीचा प्रादुर्भाव आहे तर त्यासाठी आपण एक एक एकात्मिक व्यवस्थापन करायला पाहिजे ते कसं तर मित्रांनो तुम्ही आपल्या शेतामध्ये ज्या वेळेस आपल्या हरभऱ्या पिकाला घाटे लागण्याची सुरुवात असते त्यावेळेस पक्षी थांबे तयार करायचे किंवा पक्षी थांबे लावायचे टी आकारासारखे एक ते दीड मीटर उंचीचे पक्षी तांबे वापरावे किंवा तुम्ही जर सुरुवातीला पेरणीसोबत बियाण्यात ज्वारीचे दाणे टाकले असतील किंवा ते ज्वारीचं पीक जर उगून आलं तर त्या ठिकाणी पक्षी बसतील आणि व्यवस्थित ते आळ्या टिपतील आणि आळ्यांचं नियंत्रण ते करतील तर त्याच्यानंतर मित्रांनो असं जर तुम निरीक्षण झालं तुमचं एक चौरस मीटरमध्ये तुम्हाला आहे की आळीचा प्रादुर्भाव आहे त्यावेळेस आपण रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेणे गरजेचे आहे तर त्यासाठी काय करावं मित्रांनो तुम्ही त्याच्यासाठी क्विनॉल फॉस प्रति पंधरा पंधरा लिटर पाण्याला पंचवीस एम एल वापरू शकतात त्याच्यानंतर तुम्ही इमामॅक्टिन बेन्झोईट हे वापरू शकतात पाच ते आठ ग्रॅमपर्यंत तुम्ही प पंधरा लिटर पाण्याला वापरू शकतात त्याच्यानंतर इ इथिओन वापरू शकतात पंचवीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्याला त्याचसोबत तुम्ही क्लोरॅन्टोनिलिपोल तुमचं कोराजेनसुद्धा एक वापरू शकतात याने मित्रांनो ही घाटेआडी नियंत्रणात येईल पण मित्रांनो सुरुवातीला जर विचार केला तर तुम्ही औषधं वेगवेगळी घ्यायची किंवा सारखी औषधं घ्यायची तुम्ही जर पहिली फवारणी घेत असाल तर तीच फवारणी दुसरी घ्यायची नाही औषधं बदलवून घ्यायची कारण की सतत एकसारख्या फवारण्यांनी हे घाटेआळी नियंत्रणात येईल पण तेवढी येणार नाही ना। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ही चार ते पाच कीटकनाशकं वापरून जण हे घाटे आळीला नियंत्रणात आणू शकतो त्यासोबतच मित्रांनो तुम्ही जर फवारणी करताना काही दक्षता घ्यावी किंवा काही काळजी घ्यावी की लेबल क्लेम औषधच वापरावे शिफारशीनुसार शिफारस केलेलेच औषधं तुम्ही वापरावे किंवा फवारणी करताना सुरक्षा किटचाच वापर करावा किंवा सुरा फवारणी करताना तुम्ही सुरक्षा तंत्राचा वापर करू शकतात जेणेकरून आपल्याला या काही औषधांची लागण होणार नाही यासाठी आपण अशी फवारणी आळीचं नियंत्रण करू शकतो मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद